इयत्ता चौथी विषय इतिहास हिंदी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या मैं मुलांसाठी बघा या ठिकाणी पहिला आपण धडा शिकणार आहात शिवजन्मपूर्वीचा इतिहास पहा शिवच शिव शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर महाराष्ट्र कसा होता त्याचं वर्णन आहे पहिल्याच धड्यामध्ये शिवाजी महाराज थोर पुरुष होते कोण होते शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची ज जयंती मोठ्या साजरेने आदराने साजरी करतो ठीक आहे एकोणीस फेब्रुवारी आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता ठीक आहे मुलानो तुम्ही मुले किती आनंदात असता त्या दिवशी महाराजांना सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तसबिरीला हार घालतात तसबिरी म्हणजे त्यांच्या प्रतिमेला फोटोला मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा शिवाजी नावाने नावाने जय जय जयकार करता करता काय कोण शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली असं म्हणतो शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता काय होता तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजशाहीच अंमल असे त्यावेळेस राजशाही असायचं त्यावेळेस लोकशाही नव्हती राजेशाही होती असे राजे विशिष्ट प्रदेशामध्ये त्या ठिकाणी राज्य असायचं जसं की पुणे पुण्याच्या ठिकाणी एक वतनदार होते त्यानंतर ते एक विशिष्ट राजा तिथे नेमला जायचा तर त्याला राजेशाही म्हणायचं बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत बघा या ठिकाणी एक आ, काही राजा बनला त्यानंतर त्या राजाने प्रजेसाठी काहीतरी करायचं असतं तर त्यावेळेस ते करत नव्हते त्यांचे विलास म्हणजे ते आरामात राहायचे तर त्या काळी काय होतं आपण त्या काळातील असे काही ते राजे होऊन गेले ते प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले कल्याणासाठी राज्य केले उत्तरेकडील के मोगल सम्राट अकबर ठीक आहे मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्ण द देवराय हे आपल्या कल्याणकारी राजवट राजवटाबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत ठीक आहे काही राजे असे पण होते की ते आपल्या प्रजेसाठी कार्य करायचे सम्राट कृष्णदेवराय आणि त्याचबरोबर मुघल अकबर मुघल सम्राट अकबर उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील त्याचबरोबर आपले महान व्यक्ती असे शिवाजी महाराज हे पण प्रजेसाठी कार्य करायचे राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत ठीक आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी नाव ग गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केले काय केले स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सोमवारे चारशे वर्ष महाराष्ट्र स्वजा स्वराज्य नव्हते ठीक आहे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बरासा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात आप वाटून घेतला होता बघा या ठिकाणी महाराष्ट्राची कशी विभाने केली होती अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या ठिकाणी संभा शिवाजी महाराजांचे वडील संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे वडील संभाजी महाराज ते विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये कामाला होते ठीक आहे त्या ठिकाणी असे महारा महाराष्ट्राची विभाने केली होती विजापूरचा आदिलशहा आणि अमदनगरचा निजामशा लक्षात ठेवायचं आहे ते, ते मनाने उदार नव्हते ते मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हेडवर होते ते काय करायचे वैर होते ते उदार मनाचे नव्हते प्रजेसाठी काहीच काम करत नव्हते त्यां त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यातच रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धुक्या धोक्याचे झाले होते महाराष्ट्रामध्ये पहा मुलांनो आपल्या कुलदेवतांचे किंवा वारी असते आपली खंडोबाची यात्रा असते सोनासिद्धोबाची यात्रा असते अशा खूप सारे देवस्थांची यात्रा असतात ते उघड उघड करणं मनाही होती त्यावेळेस जनतेचे हाल व्हायचे आणि प्रजा ही खुश नव्हती त्यासाठी रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते खूप हाल करायचे जेवढे धान्य असायचं ते घेऊन जायचे हाल व्हायचे महाराष्ट्राचे राहायला सुरक्षित निवाराही नव्हता बघा या ठिकाणी राहण्यासाठी सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता मुलांनी या ठिकाणी बघा सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते ठीक आहे या ठिकाणी पहा शिवाजी महाराजांचे वडील संभाजीराजे आदिलशहाकडे आदिलशहाकडे आदिलशहाच्या दरबारामध्ये विजापूरमध्ये वतनदारी करत होते वतनदारी म्हणजे त्या ठिकाणी काय असायचं काही विशिष्ट प्रदेश जर राखण करायला दिलं जायचं ठीक आहे त्याला वतनदारी म्हणतात आपण रेतेकडे त्याचे लक्ष नव्हते ते वतनदार द्यायचे महाराष्ट्रामध्ये देशमुख पाटील नंतर शिंदे असे वेगवेगळे वतनदार असायचे महाराष्ट्रात त्यानंतर पण रेतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशभर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर बघा हे जे अवतनदार होते त्यांचे प्रेम कशावर होते वतनावर होते देशावर नव्हते जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात लढत त्यात रयतेची खूप हाल होत या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती काय केली होती रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंदाधुंद माजली होती काय झाली होती सगळीकडे अंदाधुंद माजली होती शिवाजी महाराजांनी सारे पाहिले रेतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले काय केले ठेवण्या करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले बघा भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितले गेलेले रैतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला जे जुलूम करतात राजवटी त्यांचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज त्यांनी स्थापन केले काय केले जिथं न्याय मिळतो ते हिंदवी स्वराज निर्माण केले शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते, होते। चे हे स्वराज्य एका धर्माचे नव्हते सर्व जातीच्या जातीधर्माच्या लोकांचे होते त्यानंतर न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले काय केले हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते कोणता स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणाचाच भेदभाव केला नाही काय केलं स्वराज्यात हिंदू मुसलमान यांचा असा कोणाचाही भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांना त्यांनी सन्मान केला बघा अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्मृती मिळते शिवाजी महाराजां महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्ष महा महाराष्ट्राकडे अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरींची शिवाजी महाराजांना स्वराज स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया ठीक आहे मुलांना समजलं शिव अं शिवजन्मपूर्वीचा इतिहास या ठिकाणी आपण पाठ पहिला शिकला आहोत आता पुढील पाठ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये